आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा अंतिम मुकाबला महामुकाबला मैदानामध्ये पाहतोय. उपांत्य फेरीचा हा सामना असेल आणि आजच्या दिवसातील या ठिकाणी समाज लोकजन कक्षामध्ये सन्माननीय अमोल जमदारे सर होते आणि प्रदीप देऊलकर सर, त्याचप्रमाणे उत्तम मुनगेकर सर, त्याचप्रमाणे एक रायगड अलिबागचा बुलंद आवाज काका मात्रे सर. आज त्यांचा दुसरा दिवस, आम्हाला दोन दिवस त्यांनी सहकार्य या ठिकाणी केलं, त्यांच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. हॅलो पोंडा संघनायक, आपण या ठिकाणी आपला संघनायक पाठवा आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन चला. पोंडा संघनायक, सन्माननीय काका मात्रे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. आज या स्पर्धेतून ते रजा घेताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवस त्यांचं योगदान या मंडळाला लाभलं. नमस्कार गाववाल्यांनो, देव बरा करो. आजच्या दिवसातलं शेवटलं सामना, शेवटचं मुकाबला मैदानात धूळ उडवताना दिसता. पहिल्या ओळीचा पहिला ओळ चेंडू घेऊन सिद्धेश कुलकर असतो जामिनाच्या डाव्या बाजून राईट ओर्ध विकेटने चेंडू बिरकायतो. वहिल्या बाजूक असतो तो आकाश मसुकर, एक मोठो खेळाडू धूळ उडवण्याच्या इराद्यान. पहिल्या ओळीचा पहिला चेंडू मागल्या दारात दुमनामध्ये उडवून दिलेलो कारण जो खटक्यार बाळ जागेवर पलटी चार धावसाठी. पहिल्या ओळीच्या चेंडूवर वारवळीच्या मुगड्यान झाडल्यान पाठभर ओळ काढल्यान रेच काढल्यान चार दोन धावपळक पुढे सरकला. आणि पहिल्या टप्प्यात चेंडू अखंड पायाने गेलो चार धावेसाठी. मालवणीक मन असा दिवाड होता, लांबडाने सोलून काढल्या चामडा. पहिला वहिला चिरवा मात्र मोठो फटको. दुसरो चेंडू पुन्हा एकदा अठराकोच्या डोक्यावर मारलेलो चेंडू जवळजवळ चेंडूच्या पाटणा दोन खेळाडू धावतो तोवर मात्र एकेरी धावतो दुहेरी धावत रूपांतर केला. बघता बघता नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया. धाव संख्या तीन ने भर पडली, धाव संख्या पुढे तीन धावून सरकली, धाव संख्या दोन चेंडूचा खेळ मागल्या दारात पडलो. सात धावा झाले असत. पहिल्या ओळीचो तिसरो चेंडू असतो सिद्धेशचो जामिनाच्या डाव्या बाजून अर्ध विकेटने चेंडू बिरकायतो. वहिल्या बाजू कसा तो संजय बांधकर असतो. एक अनुभवी बुजुर्ग खेळाडू असा आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी घेऊन मंडळात धूळ उडवण्याच्या इराद्यान मैदानात दिसता. तिसऱ्या ओळीत पहिल्या ओळीचो तिसरो चेंडू मोठो फटको कावकोंडाच्या क्षेत्रात जाता. जोवर चेंडूचा परताव करता तोवर मात्र दुसऱ्या धावचा रूपांतर होता. धाव संख्या दोन ने भर पडता. धाव संख्या होता ती नऊ धावा. एक दोन धावेक महत्व दिला जाता कारण एक दोन धावेन ओंकार एक दोन धावे काही महत्व दिला जाता कारण एक दोन धावे केव्हा आपल्या धावांचा डोंगर होता तो कळत नसता. म्हणून एक दोन धावे आपण विश्वास ठेवून खेळा होया. पुन्हा एकदा एकेरी धावेन धाव फलक पडता आणि मात्र अचूक टप्प्यावर मात्र थ्रो मारताना चुकी करता. पाच हाताचा आडू आणि पंधरा हातावर कुठे मारता मात्र पॅकअप चांगला होता. धाव संख्येत मात्र भर पडता एकेरी धावेन. धाव संख्या होता ती दहा धावा. एक दोन धावेर आपलो विश्वास ठेवतो कारण मालवणीत मन असा भोको होतो. घरात पण हुंदीर येऊन गेलो आणि बियाण्याचे तांदूळ सगळे खाऊन गेलो तो एक म्हणता अख्खी मुडी कधी खाली करता ती कळत नाही. म्हणून एक दोन धावेत महत्व दिलं जाता. पुन्हा एकदा चांगलो चेंडू पुयांडो चेंडू कुवांडो चेंडू मागल्या दारात गेलो. पंचांचं थर्ड अंपायरकडे मागणी आता व्हाईटसाठी नक्कीच थर्ड अंपायरने आपली भूमिका बघूची असा. हॅलो पंच पुन्हा या ठिकाणी व्हाईट साठी आपण रिन्यू घेऊ नये या ठिकाणी ठेवलेलं आहे. कंटिन्यू हॅलो नाही आहे
हालो वाईट साठी रिन्यू मागू नका। तो पुढचा चेंडू घेऊन जमिनीच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा हलकोस नाकासमोर टोळलेला चेंडू जमिनीचा आश्रय घेऊन जातात। जोवर चेंडू अडवतात तोवर मात्र धाव संख्येत एक ने भर पडता। धाव संख्या एक धावून पुढे सरकता पहिल्या ओळीचे सात चेंडू मागे धरा पडले असत ने अकरा धावा झाले असत। पहिल्या ओळीला ओळीत मात्र सात चेंडू ध्रुव उडवताना दिसता तो मात्र आकाश मसूरकर असतो। डीजे SM चेंडू भिरकण्याची जबाबदारी संघ मालकान ज्याच्या खांद्यावर दिली गेली तो असतो रोहित तानवडे। संघ मालकान ज्याच्यावर जबाबदारी दिली गेली ज्याच्यावर विश्वास टाकलो गेलो विश्वास सार्थकाक लावता की नाही येणारी इयर येणारो काळ सांगा जातलो। पण मात्र दुसऱ्या ओळीचो पहिलं ओळीलो चेंडू घेऊन जमिनीच्या डाव्या बाजून आकाशासाठी हलकोच नाकासमोर टोळलेलो चेंडू जमिनीचा आश्रय घेऊन जाता। जोवर चेंडूचा परतावा करता तोवर मात्र एकेरी धावे धाव फलक हळूहळू पुढे सरकताना दिसता। धाव संख्या होता ती 12 धावा। दुसऱ्या ओळीचो पहिलं ओळीलो चेंडू मागल्या दारात पडलो असा। केस वाढून धोनी बनण्यापेक्षा षटकार मारून धोनी बनतात तो खरो क्रिकेटपटू बनता। बघूया कोण खरो क्रिकेटपटू बनण्याची मात्र संधी उठवता तो। पुन्हा एकदा हलकोचा डोंगणार आदळा चेंडू मागल्या दारात गलीच्या क्षेत्रात जातात। चौपर्यंत चेंडूचा परता होता तोवर मात्र धाव फलक एकेरी धावे पुढे सरकताना दिसता। धाव संख्या होता ती 13 धावा। दुसऱ्या ओळीचे दोन चेंडू मागल्या दारात पडले असत। पुन्हा एकदा रोहित असतो जमिनीच्या डाव्या बाजून ओवर द विकेट ने चेंडू फिरकतो आकाश मसूरकर साठी मोठो फटको मारण्याचा निर्वाळो बसता। जमिनीचा आश्रय घेऊन चेंडू जाता काव कॉर्नरच्या क्षेत्रात जोवर चेंडूचा परताव करता तोवर मात्र दोन धावेत रूपांतर होता। धाव फलक दोन धावे पुढे सरकता 15 धावा। एक धावे रोको होतो कारण धावांचा डोंगर झालो असा। आधीच कर्जबाजारी आणि उसने मागा गेलो शेजारी। धाव संख्या दोन ने भर पडली। धाव संख्या होता ती 15 धावा। पुढचा चेंडू असतो रोहित येतो जमिनीच्या डाव्या बाजून आकाश मसूरकर खेळण्यासाठी नक्कीच मोठं फटको मारण्यासाठी निर्वाळो घेऊन मारलेला चेंडू रोहितच्या वयात रवळ येते पाट्यात इसावताना दिसता। निर्धाव चेंडू पुयांडो चेंडू कुवांडो चेंडू धाव फलक स्थिर राहता 15 धावा। चार चेंडू मागल्या दरात पडले असत। पाचवं चेंडू असतो रोहित येतो क्रिकेट खेळत असो असा रानातले वाटे आणि तिरपळींचे काटे एक जसे म्हटले तर वावगे ठराचे नाही। जर पाय टाकूक चुकलो तर काटो लागतो तसंच जर आपलं फटको चुकलो तर बाहेर यावचा लागतला। म्हणून रानातले वाट्याने तिरपळींचे काटे एक जसे म्हटले तर वावगो ठराचा नाही। पुन्हा एकदा आडिया फलकुटान मारण्याचा प्रयत्न मात्र फसलो आणि चेंडू कुवांडो गेलो। मालवणीत एक म्हण असा युट्यूब पेक्षा टेस्ट ट्यूब बरी कारण युट्यूब ने बर्बाद होत होता पण टेस्ट ट्यूब ने मात्र सवसा दुसऱ्याचं कुळाचार वाढता। म्हणून म्हटलेला असा युट्यूब पेक्षा टेस्ट ट्यूब बरी। धाव फलक स्थिर राहता कुवांडो चेंडू 15 धावा असतले। पुढचा चेंडू असतो पुन्हा एकदा डोंगणार चेंडू आदळता आणि एकेरी धावेसाठी जाता। जो ओव्हर चेंडूचा परतावा करता तो ओव्हर मात्र धाव फलक एकेरी धावून पुढे सरकता। धाव संख्या होता ती 16 धावा। दुसऱ्या ओव्हरचे सात चेंडू मागल्या दरात पडले म्हणजेच जवळजवळ 12 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडला असा। 12 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडला असा। धाव संख्या होता ती 16 धावा असतली। टायमिंग लावलेला याची नोंद घ्या। 30 मिनिटांमध्ये आपला खेळ संपला पाहिजे। फास्ट खेळवा। आकाश मसूरकर मात्र पॉवर बॅटिंग पॉवर प्लेचो मागान घेता म्हणजे लांब धोळ उडवण्याचा निर्वाळ चेंडू फिरकण्याचा मात्र जबाबदारी घेता तो
सूरज मंचेकर असतो संघ मालकान जबाबदारी त्याच्या सोडलेली असा आणि जबाबदारी कितपत पार पाडतो येणारी येळ येणारो काय सांगत जातो खेळ नक्कीच रंगतदार होतो आणि मात्र तिसऱ्या ओळीच्या सात चेंडूवरती फाव कुटण्याचं मात्र धूळ उडवण्याचं निर्वाळ घेतलाय असं आकाश मसूरकर वहिल्या बाजू उजव्या हाताचं फलकुटवलं मोठी जबाबदारी संघासाठी घेऊन मसुरे गावचं मोठं फटको जमिनीचं आश्रय दोन पहिल्या सर्कलच्या जवळपास अडवताना दिसता एक केरी नाही धाव फलक पुढे सराकला धाव संख्या होता ती 17 धावा तिसऱ्या ओळीचं पहिलं वहिलं चेंडू मागल्या दरा पॉवर प्लेचं चाललेलो असा बॅटिंग पॉवर प्ले घेतलेली असं म्हणजे पारभर ओळ काढू गये मोठे फटके खेळा गये नाहीतर पावडर लायसर बाजार ओळगान जातो पुढचं चेंडू असतो म्हणजे तिसऱ्या ओळीचं दुसरं चेंडू घेऊन पुन्हा एकदा नाकासमोर टोलवलेलो चेंडू दोन खेळाडू चेंडूपासून शर्यत लागलेली असा बघता बघता चेंडू शर्यत जिंकता मात्र फटक्यार बळ जागर पलटी मात्र दोघांनी मिळान केले मारल्या गली आणि पॉइंटच्या मोडून बसून टाकलेलो चेंडू मात्र दोन खेळाडू चेंडूवा मागे धावत होते चेंडू आकाड्या पहिल्याने गेलो एका पण एक मालून आणखी एक म्हण असा डोळ लागलो मराक आणि ढोरा गेली घरात राखलो माळ फिरान मेलो केव्हा घरात गेली ढोरा ती कळाली नाही तशा पद्धतीत आकांड्याच्या पलीकडे केव्हा चेंडू गेलो तो कळालो नाही चार दयन धाव पलक पुढे सराकला 21 धावा असतले तिसऱ्या ओळीचे दोन चेंडू मागल्या घरात पडले असत पुढचं चेंडू असतो लक्ष ठेवून आपली फिल्डिंग करू गई कारण बॅटमनाचो फटको नाही त्यालाचो चटको एक जसो म्हटलो तर वाव गो ठराचो नाही पुन्हा एकदा मोठो फटको मारण्याचो निर्वाळो चंडू मागल्या दरा जाता रवळे तर फाट्या तिसावताना दिसता पुयांडो चंडू कुवांडो चंडू मका वाटतं तिसऱ्या ओळीचे तीन चंडू मागल्या दरात पडले असतले चौथा चंडू घेऊन येतो तो सूरज असतो पुन्हा एकदा चांगलो चेंडू मारल्या घरात जाता निर्धाव चेंडू जाता धाव फलक स्थिर राहता नक्कीच जवळजवळ महाराष्ट्र मी फिरतोय त्यामुळे चेंडू टाकताना 100% थांबणार लक्ष ठेवायचं हॅलो पुढचं चेंडू कारण कर्नाटक पर्यंत जाणारा एकमेव समालोचक आहे मी लक्षात ठेव त्यामुळे 100% बॉल टाकताना थांबणारच पुढचं चेंडू असतो जामिनाच्या उजव्या बाजून फलकोच नाकासमोर टोळलेलो चेंडू जमिनीचं आश्रय घेऊन जाता एक केरी दायन धाव फलक पुढे सराकता धाव संख्या होता ती 22 धावा तिसऱ्या ओळीचे पाच चेंडू मागल्या दरात पडले असत आणि धाव संख्या होता 22 धावा पहिलं ओळ धुरळ ओळखताना मसुरे संघाचं हॅलो पुढचं चेंडू असतो जामिनाच्या उजव्या बाजून मोठो फटको मारलेलो चेंडू कौकॉर्नरच्या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात चेंडूचं परताव करता तोवर मात्र धाव संख्येत भर पडता धाव संख्या होता ती 24 धावा संपले ना 18 चेंडूचं खेळ मागे पडलो असता आणि धाव संख्या होता ती 24 धावा असतली अजूनही 5 चेंडू 12 चेंडूचं खेळ बाकी असतो म्हणजे 5 ओळीचा खेळ असा आणि 3 ओळी मागे पडल्यास 18 चेंडूचा खेळ संपलो असा 12 चेंडूचा खेळ असतो डीजे ₹100 या ठिकाणी समालोचनासाठी मला बक्षीस आलंय त्यांचे लाख लाख आभार मानतोय मी याचा स्वीकार करतो धन्यवाद 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 रोहित तानवडे असतो चौथ्या ओळीचं पहिलं वहिलं चेंडू घेऊन पुन्हा एकदा हलकोचं नाकासमोर टोलवलेलो चेंडू एकेरी धावेसाठी जाता धाव संख्येत एके धावून भर पडता 1 रन संजय बांधकर नक्कीच धाव संख्येत भर पडता
25 धावा असतले चौथ्या ओळीचं दुसरं चेंडू असतलं जामिनाच्या डाव्या बाजूला ओर्ध विकेटने चेंडू फिरकायतलो वहिल्या बाजूस आकाश मसूरकर असतलो पुन्हा एकदा मागल्या दारात भिडकावून देण्याचं निर्वाळो निर्वाळो फसता चेंडू मात्र जायच्या थय आणि हरिभाऊ खोय धाव फलक स्थिर राहता चेंडू कोलांडो जाता पुयांडो जाता धाव फलक होता ती मात्र 25 धाव असतले चौथ्या ओळीचे दोन चेंडू मागल्या दारात पडले असत नावाजलेले पंच एक रामू शिर्के आणि दुसरे राजीव वांगणकर ज्यांनी अनेक वर्ष मैदानावरती धूळ उडवता उडवता या पंचगिरीपर्यंत येऊन पडले अनुभवी खेळाडू असत पुन्हा एकदा मोठं फटको काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू गोळ्याच्या वेगान पहिल्या टप्प्यात चेंडू आकांड्या पलीकडे जाता चार धावे भर पडली 29 धावा असतले पुढचं चेंडू पुन्हा एकदा मोठं फटको आणि मात्र आता मात्र रोवळत जाऊ निशा होता वयात जाऊ निशा होता मोठं हादरे बसलो भो कानर बल आता सुटान गेलो गेलो तो गेलो पण 3 मीटर कासरो घेऊन गेलो धाव संख्या होता ती 29 धावा नवीन परकुटलो मैदानात पावला रोवताना दिसता तो सौरभ मयेकर असतो चौथ्या ओळीचं पाचवं चेंडू असतो जामिनाच्या डाव्या बाजूला ओर्ध विकेटने सौरभ साठी एका सकाळपासून धुळ उडवताना सौरभ मैदानात दिसता पुन्हा एकदा मोठं फटको आमच्या झोपड्याजवळ येताना दिसता पहिल्या वहिल्या चेंडूवर 4 धावेसाठी जाता धाव संख्येत 4 धावेंवर गेली मायराक आणि शेजारीन बसली अयराक अशा पद्धतीत फटकेबाजी करतात जशी आपल्या होई तशीच मात्र 4 धावे धावपळ पुढे फरकला मागल्या दारात भिरकावून दिलेलो चेंडू जवळ चेंडूचा परताव करता तोवर मात्र दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि दुसरी पण धाव पुरी केल्या धाव संख्या 2 ने भर पडली धाव संख्या होता ती 35 धावा संपली चौथ्या ओळीचे 6 चेंडू मागल्या दारात पडले असत नक्कीच खेळ रंगतदार होतलो कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी येणारो का सांगा जातलो आजच्या दिवसातलो शेवटचं सामना मैदानात धुळ उडवताना दिसता तो मसुरा आणि मात्र पडेल या दोन संघात जो जिंकतलो तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतलो असा असा आणि त्या शब्दात किंमत देऊन मात्र आपली उपस्थिती दाखवता आणि खेळाची पण रंग चमकदार मात्र मसुरासारख्या बलाढ्य संघाबरोबर मैदानात झुजताना दिसता पुन्हा एकदा मागल्या दारात भिरकावून देण्याचं निर्वाळो नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया दुसऱ्या गड्याचं मात्र पतन झाला असता दुसरा कलम लावला तिथे कन्नड मध्ये पण काहीतरी बोलायला दाखवा म्हणून नक्कीच बोलतलय चेंडू मागल्या दारात जाता आणि
एकेरी धावन धाव पलक पुढे सरकतात चांगले होता कप होता दुसरो धाव घेऊक बघितो तो पण मात्र ऐन मक्याक माघार घेतल्यान आणि धाव संख्येत एकेरी धावन भर पडली। आकाश मसूरकर आपल्या संघ संघातल्या खेळाडूक सूचना करताना दिसता अनुभवी खेळाडू असा आकाश अनेक वर्ष आपल्या संघासाठी योगदान देता क्रिकेटचं खेळच असं असा या सगळ्या गुप्पीत असता आणि मात्र कोण जिंकतलो कोण हरतलो ते शेवटच्या दिवशी कळता तसाच आपला माणसांचा पण या गुप्पीत असता आणि त्या तुमका कन्नड मध्ये मी सांगतलो चनाप्पा चनागौडा कुंभाड माडी न कुड नव्वा याचा अर्थ असा असा माणसाक नव भोका असत आणि या गुप्पीत असा त्या खायचा वळकाचा असता असं क्रिकेटचं खेळ असा मोठे फटको मारलेला असा आणि रोळत जाताने वळा तिसा होता तिसरो घडी बाद झालो आणि धाव संख्या स्थिर राहता ती 36 धावा। नवीन पळकुटोलो मैदानात पावला रोवताना दिसता तो एक अलंकार नाव वाजलेलो पळकुटोलो मसुरे गावचो मोठा फटको बरोच चंदू हवेत मात्र दोन खेळाडूंच्या मधी चंदू जमिनीकर विसावताना दिसता बघता बघता तिहेरी धावेसाठी जाता पाच हाताचो आडो आणि 15 हातार खुटो मारता दोन तीन धावून धाव फलक पुढे सरकला धाव संख्या होता ती 39 धावा। हॅलो धाव संख्या होता 39 धावा। एकता मोठा तिरलोट मीठ मुंबरी अरे अलंकार हॅलो सामने फास्ट खेळ अलंकार
मुंबरी देवगड ही दुसरी लड़त असेल उद्या सकाळी टेक 9 वाजता पहिली लड़त एकता मुटाट विरुद्ध डीआर सी सी जामसंडे विजयी 40 धावांचं लक्ष्य पार करायचं या ठिकाणी फ्रेंड्स क्लब पडेल टीमला मैच ला सुरुवात होती है पंचांचा सिग्नल येतो है मैच ऑन फ्रेंड्स क्लब पडेल विरुद्ध बंड्या स्पोर्ट्स मसुरे मालवण विजय 40 धावा पहिला चेंडू इथे चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल बैटर थोड़ा सा वाकला परंतु बैटच्या रडार मध्ये आला नहीं है अलंकार मुनगेकर पहिले वहिले षटक आता राउंड विकेट मारा करतोय त्याच्या विरोधात अष्टपैलू खेळाडू मिस्टर रोहित तानावडे चांगला चेंडू अलाउंड द कार्पेट चेंडू आहे इथे एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मिस झाला एक धाव कंप्लीट केली आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण केली जाते आणि तीन धावा इथे पूर्ण केल्या जातात फ्रेंड्स क्लब पडेल टीमच्या माध्यमातून खातं खोललं गेलंय रोहित तानावडेच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक मिस झाला आणि त्यामध्ये दोन धावा एकूण तीन धावा चांगला चेंडू इथे स्क्वेअर लेगला तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे स्वतः अलंकार जातोय चेंडू कलेक्ट करतोय सूरज मंचेकर एका धावेने खातं खोलतोय टीमची धावसंख्या होते चार धावा पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे विजयी 40 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे पाहूया या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल काल या स्पर्धेला सुरुवात झाली चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय तोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय रोहित तानावडे आपल्या खात्यामध्ये एक धाव ऍड करतोय टीमची धावसंख्या एक ने पुढे जाईल धावसंख्या वाढते पाच धावा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काय तर कालच्या दिवशी बिंदास्त लिंगडा या टीमने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय परंतु आज कुठला संघ पाहायला भेटेल फ्रेंड्स क्लब पडेल की बंड्या स्पोर्ट्स मसुरे मालवण बॉलर तैयार असेल अलंकार इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट झालाय तोपर्यंत अलाउंड द कार्पेट चेंडू टीप मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे दोन धावा कंप्लीट केल्या जातात तिसरी धाव वेगाने घेतली जाते आणि तीन धावा इथे कंप्लीट केल्या जातात टीमची धावसंख्या तीन ने पुढे जाते दोन्ही संघ ताकदवान आहेत एका बाजूला देवगड तालुक्यातील फ्रेंड्स क्लब पडेल तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर बंड्या स्पोर्ट्स मसुरे मालवण टीमची धावसंख्या आठ धावा पहिल्या ओव्हरचा खेळ इथे चालू आहे अलंकार चांगली गोलंदाजी करतोय आठ धावा त्याने खर्च केले आहेत आतापर्यंत रोहित तानावडे सूरज मंचेकर ही सलामीची जोडी मैदानात फ्रेंड्स क्लब पडेल टीम कडून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये आणि तोच चेंडू निर्धाव टाकतोय भरपूर वेळानंतर इथे सरळ बॅटने खेळला असता तर कुठेतरी दोन धावा मिळाल्या असत्या परंतु तसं करताना दिसलं नाहीये इथे आजकाल भरपूर रिव्हर्स अटेम खेळण्याचे प्रयत्न करतच असतात परंतु आज मात्र इथे चांगली गोलंदाजी अलंकारच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा टीमचा विचार केला तर देवगड इथे ग्रामीण गटामध्ये भरपूर स्पर्धा फ्रेंड्स क्लब पडेलने सुद्धा जिंकले आहेत आकाश मसूरकर येतोय ओव्हर क्रमांक दोन पेश करण्यासाठी सज्ज असेल आठ धावा आकाश येईल इथे बंड्या स्पोर्ट्स मसुरी टीम कडून आकाश सूरज मंचेकर दिसेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार असेल त्याच्या विरोधात इथे रणनीती आखली जाते क्षेत्ररक्षण सजवलं जातं इथे डीप मध्ये पाहायला भेटेल तुम्हाला लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक दिसेल तुम्हाला कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात
हा मात्र हलक्यात स्टीयर करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतो आणि त्यामुळेच की काय चेंडू भरपूर उंच जातोय आणि सूरज मंचेकर इथे बाद होतोय. तडमॅनला इथे झेल पकडला जातोय. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत एस डीझे. मॅच मध्ये असेल फ्रेंड्स क्लब पडेल यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला. चांगला चेंडू इथे, परंतु ऑन स्टॉप पिच केला जातोय. वाईड चेंडू आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन ते पाहायला भेटतंय. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होतोय. टीमची धावसंख्या होते ती मात्र 9 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटत एक गडी बाद 9 अशी परिस्थिती आहे. फ्रेंड्स क्लब पडेल टीमची विजय 40 धावांचा पाठलाग करतोय. बॉलर तयार. अड्रायबॅक ने क्लिक केला. अल्ला ऑन द कार्पेट चेंडू. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय इथे. तोपर्यंत चेंडूची परती करेल तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून होत आहे बंडा स्पोर्ट्स मसुरी टीम कडून. तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले. एका गड्याच्या मोबदल्यात प्रिन्स क्लब पडेल विजयी 40 धावांचा पाठलाग करतोय. ही मॅच दोन्ही टीमना भरपूर महत्वाची आहे. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यात स्टेअर करतोय. तोपर्यंत कव्हरला क्षेत्ररक्षक मिस झालाय. 2 धावा 1 धाव तर कंप्लीट केली जाते. एकूण 2 धावा ऍड केल्या जातात टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते आहे. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतात. सूरज मंचेकर लवकर बाद झाला, परंतु तदनंतर प्रशांत मंचेकर रोहित तानावडे चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर रोहित तानावडे स्ट्राइकिंग एंडला. चांगला चेंडू हलक्यात स्टीअर केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाते रोहितच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 13 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती विजयी 40 धावांचं लक्ष पार करायचंय. ते सिंगल डबलने स्कोर वरती भर दिला जातोय. शांत डोक्याने क्रिकेट पाहायला भेटतंय. हा मात्र चांगला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. आहा काय झेल पकडलाय. चेंडू वरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एका हाताने झेल पकडलाय. सूरज प्रशांत मंचेकर चा चेंडू तडमॅनच्या दिशेने धावत गेला. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एका हाताने झेल पकडलाय अमरीशने. आकाशचा मात्र शेवटचा चेंडू असेल. स्ट्राइकिंग इंडला सुयोग गाडी नॉन स्ट्राइक इंडला सल्लामीचा बॅटर मिस्टर रोहित तानावडे अष्टपैलू ऑलराउंडर खेळाडू. चांगला चेंडू खोदून काढलाय, परंतु पुन्हा एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे अमरीश. तिथे चेंडू कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाते. इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2,14 अशी परिस्थिती आहे. फ्रेंड्स क्लब पडेल टीमची धावसंख्या 2,14. एस डीजे
देतोय ओरदेव गेट, मारा करेल सुयोग गाडीला। चांगला चेंडू फाईन लेगला, अपील उचलून धरली आहे की काय यस, इथे बॅटर बाद होतोय। क्षेत्रक्षक डीप मधून येतो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न, परंतु तितकी चांगली फेकी इथे पाहायला भेटते आकाशच्या माध्यमातून। एकच धाव ऍड केली जाते, टीमची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्ड वरती 15 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा, 16 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढेल। पुन्हा एकदा शफल झाला इथे, चांगली गोलंदाजी, सोयर मालाची गोलंदाजी नाहीये, टप्पा थोडासा मागे ठेवला, गती थोडीशी कमी ठेवली सौरभने, आणि त्याचमुळे की काय इथे सलामीचा रोहित तळनावडे शफल झाला, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाही चेंडू, आला असतं तर नक्कीच फाईन लेगला गेला असता, परंतु तसं पाहायला भेटलं नाहीये। पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंग इन मिस, शफल झालाय परंतु वाईड मागतोय, परंतु अपील पंच फेकतात आहेत, सलग 2 चेंडू इथे डॉट फेकले आहेत सौरभ मयेकरने। वन बाउन्स म्हणावा लागेल सौरभ मयेकर, थोडासा उसळी दिलेला चेंडू, रोहित तानावडे पुन्हा एकदा स्ट्राइकिंग घेतला, बॅटर तयार, आता मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा थोडासा बाउन्स घेतोय, परंतु काय गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल, सलग 3 चेंडू इथे डॉट फेकले सौरभ मयेकरने, इथे रोखलंय रोहित तानावडे सारख्या अष्टपैलू खेळाडूला, कारण सलामीचा बॅटर आहे, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी, परंतु सौरभने इथे रोखलंय, समीकरण वाढतंय इथे, प्रेशर येईल असता फ्रेंड्स क्लब पडेल टीमवर, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचं तयारीत, परंतु इथे बॅटची आतली कडा लागते आणि त्यामुळेच की काय ते खेळपट्टीच्या बाजूला चेंडू जातोय, तोपर्यंत लेग बाईचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 पुढे जाईल, धावसंख्या वाढतेय, धावसंख्या होते 16 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रिन्स क्लब पडेल टीमची धावसंख्या। आता मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा, आणि समीकरण येऊन टेपतंय ते मात्र 12 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत, 12 चेंडू 24 धावा म्हणजेच काय, तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवायचे आहेत फ्रेंड्स क्लब पडेल टीमला। नाहीये तो सुद्धा भरपूर सामने खेळलाय, परंतु आज कष्ट करावे लागतील, आज मेहनत घ्यावी लागेल संजय बांदकरला, मंड्या स्पोर्ट्स मसुरे टीम कडून खेळताना। पुन्हा एकदा आडव्या बॅटने शफल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे गुडलेंथ वरती टप्पा पडल्यानंतर लेग स्टिक च्या वरून चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये, लखन आहे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये, लखन सोडणार नाहीये चेंडू इथे, चांगलं एसटी रक्षण लखनच्या माध्यमातून। पुन्हा एकदा मोठा फटका ड्राईव्ह केलाय, पाहायचा इथे लॉंग ऑफला चेंडू जातोय, अलंकार येतोय चेंडू वरती, ताबा मिळेल तोपर्यंत एकच धाव, भरपूर वेळानंतर एक धाव ऍड केली जाईल फ्रेंड्स क्लब पडेल टीमच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या वाढते,
सिद्धेश कुलकर स्ट्राइकिंग एंडला टीम च कैप्टन है, संपूर्ण टीम की जबाबदारी आज नेतृत्व करते है टीम च फ्रेंड्स क्लब पड़ेल टीम चे बैटर तैयार। चांगला चेंडू उड़वला कवरला दिशा दिली नो मैन्स लैंड मधुन अगदी गैप शोधला सिद्धेश कुलकर बैट मधुन पहिला चौकार येतो एस डीजे टीमची धाव संख्या 21। चांगला चेंडू स्विंग इन मिस काय गोलंदाजी करतोय इथे फसवलंय सिद्धेश कुलकरला गती थोडीशी कमी केली आणि त्यामुळेच की काय सिद्धेश कुलकर इथे मोठा फटका मारण्याच्या तयारीत चेंडू डॉट जातो इथे निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा संजय बांदकरच्या विरोधात सिद्धेश येतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न सलग दोन चेंडू इथे डॉट फेकले टीमची धाव संख्या 21। फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिजे षटकाची समाप्ती होते तीन ओवरचा चार ओवरचा खेळ संपलाय आणि चार ओवरच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यात टीमची धाव संख्या होते 21 धावा। आता मात्र समीकरण येऊन टेपलंय सहा चेंडू आणि 19 धावा अशी परिस्थिती आहे फ्रेंड्स क्लब पडेल टीमकडे सहा चेंडू 19 धावा एस डीजे विरुद्ध डी आर सी सी जामसंडे ही पहिली लढत पाहायला भेटेल तदनंतर दुसरी लढत असेल तिरलोट देवगड विरुद्ध तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी देवगड ही दुसरी लढत असेल सहा चेंडू 19 धावा मॅचला सुरुवात होते सौरभ मयेकर येतोय गोलंदाजी मार्कवर मोठा फटका प्रहार केलाय फटका फसलाय लखन येतोय परंतु इथे सौरभ चेंडूच्या खाली आणि रोहित तानावडे बॅक टू पॅवेलियन टीमला बसलेला होते ती मात्र 21 धावा संघ पाहायचा इथे आडव्या बॅटने क्लिअर करायचा होता परंतु लखन कुठेतरी बीट झाला एस टी रक्षक आणि त्यामध्ये एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत सिद्धेश कुलकर आणि अमे लेग बाईचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून तोपर्यंत एक धाव टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाईल चार चेंडूंचा खेळ बाकी असेल चार चेंडू 18 धावा एक मोठा फटका सिद्धेश कुलकरच्या बॅट मधून निघाला तर भरपूर मजा येईल इथे मॅचला यू टर्न पाहायला भेटेल मॅच ऑन आहे स्विंग इन मिस काय गोलंदाजी केली आहे इथे टप्पा पडल्यानंतर किंचितसा बावन झाला आणि आता मात्र सिद्धेश कुलकरला माघारी परतावं लागेल टीमचा कॅप्टन इथे बाद होतोय आता संघ अडचणीत आहे कुठेतरी एकतर्फी लढत पाहायला भेटेल प्रेक्षकांना अपेक्षा होत्या की फ्रेंड्स क्लब पडेल हा संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करेल परंतु इथे सिद्धेश कुलकर बाद झालाय नवीन बॅटर सध्या मैदानात साहिल कुलकर तीन चेंडू 18 धावा तीन षटकार पाहिजे अमेच्या बॅट मध्ये इथे पाहायचंय अमे एक षटकार मारेल का फ्रेंड्स क्लब पडेल टीमच्या माध्यमातून सौरभ मयेकर चांगली गोलंदाजी मात्र चांगला चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे पाहायचा क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे
साहिलला माघारी परतावं लागेल. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. चला लवकर लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन चेंडू 17 धावा असं समीकरण. कुठेतरी एकतर्फी ती लढत येते पाहायला भेटते. रोहित तानावडे जोपर्यंत मैदानात, सिद्धेश कुळकर जोपर्यंत मैदानात होते त्यावेळी मात्र मज्जा होती, मज्जा आली मॅच मध्ये. परंतु आता मात्र दोन चेंडू 17 धावा. सौरभ मयेकर गोलंदाजी मार्कवर. हा मात्र मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला. नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु भरपूर पुढे पडलाय चेंडू. तोपर्यंत एकच धाव इथे आणि शेवटचा चेंडू असेल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बिंदास्त लिंगडाळ हा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. परंतु आज दुसऱ्या दिवशी पाहायचंय मालवण की देवगड. स्विंग इन मिस आणि गोलंदाज सौरभ मयेकर काय गोलंदाजी केली इथे. आणि 5 ओव्हरचा खेळ संपलाय. विजयी होतोय तो मात्र बंड्या स्पोर्ट्स मसुरे हा संघ. वेल प्लेड बंड्या स्पोर्ट्स मसुरे. हार्डलक असेल फ्रेंड्स क्लब पडेल टीमने. परंतु पडेल टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण विजयी झालाय आणि स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बंड्या स्पोर्ट्स मसुरे टीमने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि दुसरा संघ आपल्याला भेटलाय सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा बंड्या स्पोर्ट्स मसुरे मालवण संघ. उद्या होणारी पहिली लढत एकता मुटाट विरुद्ध डी आर सी सी जामसंडे. आणि दुसरी लढत असेल तिरलोट विरुद्ध तारा स्पोर्ट्स तारा मुंबई.